कॉफी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर आणि तुमचं सगळ्याचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही वर स्वागत। मंडळी, 2 वर्ष झाली सीसीबीकेचा प्रवास सुरू होऊन आणि 2 वर्ष ज्या एका व्यक्तिमत्वाला आम्ही दोघे जण चेस करत होतो, अखेर 2 वर्ष झाल्यानंतर काही दिवसांनी जरी पण आपण आपला दुसरा वाढदिवस सेलिब्रेट करतोय, तोही हर्षा भोगलेंबरोबर। हर्षा, स्वागत आहे सीसीबीकेवर तुमचं। थँक्यू थँक्यू। पण एवढी धावपळ करायची काय गरज होती, डायरेक्ट सांगायचं ये म्हणून। आमचा एक ऑस्ट्रेलियन मला सांगत होता की तो तुमच्या टचमध्ये आहे, त्यामुळे फायनली मला तुम्हाला मेसेज करावा लागला। पण आज गंमत अशी आहे की पहिल्यांदा 2 ऑस्ट्रेलियन सीसीबीकेवर आहेत। दुसरा कोण? त्याची ओळख जो ज्याला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व ऑनररी बहाल केलं गेलेलं आहे, असे हर्षा भोगल्या सीसीबीकेवर आहेत। आणि हे गंमत अशी आहे मित्रांनो, सांगतो फक्त की मी काही महिन्यांचा असताना, माझा जन्म झाला होता, गौरव जोशीचा झाला नव्हता, आणि हर्षा भोगले रेडिओवर रणजी ट्रॉफीची कॉमेंट्री करत होते। तर तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास, त्यांना किती वेळ त्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारू। पण हर्षा, सुरुवातीला फक्त हवंय की 1981 ते 2022 हे एकंदर सो कॉल्ड ब्रॉडकास्टिंगचं क्षेत्र, याच्यात सर्वात मोठा बदल तुम्हाला कुठला जाणवलाय? बदल असा झाला की आजकाल मी अशा लोकांशी बोलतोय ज्यांचा जन्म झाला नव्हता मी जेव्हा सुरुवात केली। हा सर्वात मोठा फरक आहे, कारण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा कुठच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचो मी, आणि तेव्हा चान्सेस खूप कमी मिळायचे, वर्षात 2-3 मॅचेस असायच्या, पण ज्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचो तिथे दर वेळेला मी सर्वात लहान वयाचा होतो। आणि आता अशी परिस्थिती आहे की जर गावस्कर नसले तर सिनियर मोस्ट झालेलो आहे मी, हा मेन प्रवास झालाय। पण मेन फरक असा पडला, मेन टेक्नॉलॉजी मध्ये फरक पडलाय, क्रिकेट खेळण्याच्या स्टाईल मध्ये तर पडलाच आहे, जास्त तरी T20 वगैरे आल्यानंतर इंडियामध्ये जास्त कॉन्फिडन्स एक यायला लागला, जो लोकांना आपली सोसायटी बदलली, आणि मला तरी वाटतं क्रिकेट सोसायटी रिफ्लेक्ट करते दरवेळेला। पण सर्वात जास्त फरक पडला आहे हा टेक्नॉलॉजीमध्ये। पहिल्यांदा जेव्हा मी हैदराबादला एका, मला वाटतं 83 साली इंडिया पाकिस्तानची मॅच होती वर्ल्ड कप नंतर, तर आमचे हैदराबादचे प्रोड्युसर म्हणाले दिल्लीच्याच लोकांनी का कॉमेंट्री केली पाहिजे, आमची लोक जिथे लोकल कार्यक्रम करतात त्यांनी का नाही। तर आम्हाला 1-1, 2-2 स्ट्रीम मिळायचे, त्याच्यासाठी मी अहमदाबाद होऊन हैदराबादला आलो, आणि आदल्या दिवशी प्रिव्ह्यू वगैरे असायचा, आणि मला वाटतं त्याच्या आधीची एक मॅच केली होती ऍक्च्युली मी, मोइनुद्दौला की काहीतरी एक मॅच असेल। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ग्राउंडला आलो तेव्हा लोक म्हणाले हौमिया आजकाल उलटे दुर्बीन से शूट कर रहे, म्हणजे असं एवढं लांब कुठेतरी मॅच चालली आहे असं वाटायचं, आणि फिल्मवर शूट करायचे ते, आणि मग ते रेग्युलर सिनेमा एडिट होतो नागरावर त्याच्यावर एडिट करायचे, आणि रात्री हायलाइट्स यायचे त्याच्यावर। तर तिथपासून आतापर्यंत म्हणजे इट इज अनरेकॉग्नायझेबल, जेव्हा HD अधिक आहे, जेव्हा टेप सोडून जेव्हा डिस्क यायला लागले, जेव्हा कॅमेराचं रेझोल्युशन वाढलं, तेव्हा मला वाटलं अरे वा ह्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकेल। मग HD आलं, HD आम्हाला खूप त्रास झाला स्टुडिओमध्ये, ते नंतर आपण बोलू, कारण लहान लहानच्या गोष्टी सगळ्या दिसायला लागल्या ज्या आधी दिसत नव्हत्या, आणि 4K वगैरे आल्यापासून तर खूपच बदललंय। म्हणजे आता जे तुम्ही क्लोजअप्स बघता, आता जे इंग्लंडच्या सिरीज मध्ये जे क्लोजअप्स बघितले तुम्ही, किंवा जे स्पायडर कॅमवर क्लोजअप्स येतात, अरे म्हणजे दाढी करून 1 दिवस झाला की 1.5 दिवस झाला हे पण कळतं आजकाल। हर्षा, हे तू सगळं कॉमेंट्रीचं सांगतोय, पण सगळ्या लोकांना जेव्हा हर्षा सरनेम भोगले, आय एम अहमदाबाद, हैदराबाद, पण कधी तू मुंबईत, तुझं मुंबईत कधी राहिलायस वाढलायस, हे असे खूप लोक आम्हाला विचारतात, अरे भोगले सरनेम पण काय मराठीचं एवढं संबंध, हर्षा भोगले मूळचा कुठला, हा प्रश्न खूप विचारला जातो, तर ते जरा सांग ना। ऍक्च्युली म्हणजे ना, आम्ही हैदराबादला असताना आम्हाला मराठा कोण, CKP कोण, हे आम्हाला काही माहित नसायचं। मुंबईला आल्यावर लोक असं विचारलं हो भोगले म्हणजे तुम्ही, आणि मला कळच ना की लोक का विचारतायत ते, म्हटलं भोगले म्हणजे, म्हटलं भोगले असं पता आहे ना,
देन आय रिअलाइज की लोक विचारतायत म्हणजे तुम्ही कोणी कडचे, तुम्ही तुम्ही ब्राह्मण का, ब्राह्मण नाही का, असे प्रश्न कधीच विचारले नव्हते. पण आय थिंक ओरिजिनली आमची फॅमिली औरंगाबादच्या आसपासची होती, तिथे अजूनही नातेवाईक आहेत आमचे बरेच, निर्लेप वगैरे जे बनवायचे ते आमच्या नात्यातलेच आहेत. पण तेव्हा औरंगाबाद हे हैदराबाद स्टेट मध्ये असायचं आणि मला वाटतं आमचे आजोबा टीचर होते, तर त्यांना ते हैदराबादला आले 40s मध्ये कधीतरी, आणि तेव्हापासून आम्ही हैदराबाद मध्ये स्थायिक झालो. आणि त्या निजामाच्या टेरिटरीमध्ये असल्यामुळे हैदराबाद मध्ये मराठी बोलणारी खूप लोक होती, पण मराठी शिकलो नाही. मराठी एक शाळा असायची, मराठी मीडियम शाळा होती तिथे विवेक वर्धिनी नावाची, पण आम्ही मराठी शिकलो नाही कधी, त्यामुळे मला स्पेलिंग येत नाहीत मराठीचे. मला वाचता येतं कारण हिंदी शिकलो. आम्ही शिकलो तेलुगू तिथे. तर जेव्हा मी मुंबईला आलो, ऍक्च्युली माझं तेलुगू मराठीपेक्षा चांगलं होतं, पण मुंबईला आलो इथे स्टुडिओ मध्ये रिडिफ्युजन मध्ये होतो, स्टुडिओ मध्ये लोक मराठी बोलायचे, सगळ्यांची मराठी बोलून बोलून मराठी इम्प्रूव्ह झालं माझं इथे आल्यावर. त्याच्यामुळे हैदराबादचे. येस ओके. दोन ऑस्ट्रेलियन्स पैकी एका ऑस्ट्रेलियनला मराठी लिहिता येत नाही, दुसरा ऑस्ट्रेलियन असा आहे की ज्याला लिहिता आणि वाचता दोन्ही येत नाही. हा कोण लिहिता आणि वाचता येत नाही दोन्ही? मला वाचता येत मला. अरे अरे लोकसत्तात माझे लेख येतात हर्षा, म्हणजे मी नाही असं तो तुझ्याकडे बोट दाखवतोय. त्याला लोकसत्तात लेख येतात, लोकसत्तात लेख येतात ह्याचा अर्थ लिहिता येत असं नाही. मी जेव्हा सुरुवातीला फ्रीलान्स करत होतो, सुरुवातीला धडपड करत होतो, इथे काय मिळेल का, तिथे काय मिळेल का, इथे का चान्स मिळेल का वगैरे, तेव्हा जन्मभूमी नावाचा एक पेपर होता मुंबईत, गुजराती पेपर होता, आणि आमच्या बिल्डिंग मध्ये लोकांना वाटलं अरे हा एवढा गुजराती कधीपासून लिहायला लागला. आणि गंमत म्हणजे जेव्हा पहिल्यांदा माझे लेख मराठीत यायला लागले, एकच षटकार नावाचा एक मासिक होत, तिथे मकरंद आपलं द्वारकानाथ संजगिरी बापू आपण म्हणतो सगळे काम करायचे, तर मी इंग्रजीत लिहून पाठवायचो आणि ते ट्रान्सलेट करून मराठीत लिहायचे. आणि मला स्वतःला माझाच लेख वाचायला जास्त वेळ लागायचा, लिहायला जर थोडा वेळ लागला त्याच्या दुप्पट वेळ वाचायला लागायचा, कारण अरे पप्पू इतक्या सुंदर मराठीत त्याचा अनुवाद करायचा. आणि त्याला म्हणालो अरे मी बोलतोय असं वाटू दे जरा एकदा. प्रत्येक गोष्टी असं वाटायचं, तर नावं तरी वेगळी वेगळी कशाला द्यायची असं. हर्षा लिहिण्यावरून मला एक विचारायचं आहे की खूप कमी लोकांना आश्चर्य, म्हणजे आता आम्ही लोक कदाचित आम्ही म्हातारे झालो असं आम्हाला वाटत, पण म्हणायचंय काय, म्हणायचंय काय, कारण ऑलरेडी ऑलरेडी 1981, 1982, 1983 चा ऑलरेडी वर्णन झालेलं आहे. एक्झॅक्टली. आता आपण लेट 80s साधारणपर्यंत यायचंय मला, की नाही आठवत आजकाल लोकांना आणि माहिती नाहीये या मिलेनियल्सला सो कॉल्ड, की सगळ्यांना असं वाटतं की हर्षा भोगले म्हणजे कॅमेरा समोर बसायचं आणि बोलायचं. तर मित्र हो, हर्षा भोगलेंनी सुरुवात प्रिंट मधून केली. येस, रेडिओ त्यांची जान होती, पण त्यांच्या जेव्हा लक्षात आलं किंवा कशामुळे झालं तेही आम्हाला सांगा, की प्रिंट हा जो बेस पक्का करणे प्रकार म्हणतात, तर ती सुरुवात कशी झाली आणि ते तेव्हा त्यावेळेला किती अवघड होतं की आय एमची बॅकग्राऊंड ऍडव्हर्टायझिंग मधली नोकरी आणि ते सगळं सोडून आता आपण फ्रीलान्स क्रीडा पत्रकारिता करूया हा निर्णय घेणं, हे सगळं कसं झालं? म्हणजे आता बरेच मुद्दे मी बोललो, त्यामुळे आता आम्ही ऐकतो. लिहित होतो थोडं फार मी, कारण हैदराबाद मध्ये लोकल पेपर मध्ये काही लेख यायचे. मला अजूनही आठवतं 17 वर्षात असताना मी एक हैदराबाद क्रिकेट वरती लेख लिहिला होता जो लोकांना आवडला नाही, कारण अरे 17-18 वर्षात असताना आपल्याला अंदाज नसतो, भीती नसते, लोकांना काय वाटेल याची काळजी नसते, 60 वर्ष झाल्यावर याची करायची जाणीव जास्त येते, पण तेव्हा काही माहीत नव्हतं आम्हाला. तर त्याच्यानंतर मी कॉलेजेस 11 सिलेक्शन ट्रायल साठी गेलो आणि तिथे सिलेक्टर जे होते ते असं माझ्याकडे असं बघत होते, तेव्हा मला कळलं की आपण आज आपलं सिलेक्शन होणार नाही, पुढच्या वर्षी झालं त्यावर्षी नाही झालं. पण लोकल पेपरमध्ये लिहित होतो, अरे एक भाषेचा थोडा अंग होता, आता स्वतःबद्दल म्हणायचं कठीण आहे, पण आमच्या वडिलांकडनं आला मला वाटतं थोडा भाषेचा अंग होता, कारण त्यांना ते फ्रेंच शिकवायचे, उर्दूचे एकदम शौकीन होते, मराठी तर बोलायचेच, म्हणजे शेवटी शेवटी त्यांनी शेवटच्या 3-4 वर्षात मराठीत गोष्टी लिहिल्या, लेख लिहिले, ते इतक्या उत्कृष्ट मराठीत लिहिले की मला वाटतं आमच्याशी असे कधी मराठीत बोलले नाहीत म्हणून. तर ते भाषेचा अंग एखादं तिथं आला, पण लिहायचो तेव्हा
आणि मुंबईला आल्यावर इकडे तिकडे हात पाय मारत कधी अनिल ढाकरला एक मेसेज केला की माझं हे जरा छापून द्याल का, मग त्यांनी डेबोनेर मध्ये इलस्ट्रेट वीकली मध्ये वगैरे काही आर्टिकल छापून दिले. बेराम कॉन्ट्रॅक्टरनी आफ्टरनून मध्ये चान्स दिला, पण त्याच्या आधी तारिक अन्सारींनी मिड डे मध्ये चान्स दिला, कारण थोडंफार लिहित होतो मी. पण जर तुम्हाला मीडियामध्ये यायचं असेल, ही जाणीव तेव्हाच होती की सिंगल मीडियम असणं शक्य नव्हतं. थोडं रेडिओ करा, थोडे हे करा, आपले मॅच रिपोर्ट करा, फीचर्स करा, काही काही लेख 300-350 शब्दात लिहा, काही 2500-3000 शब्दात लिहा. ह्याची जाणीव आधीपासून होती मला. आणि एक मला खूप फायदा झाला की मी डेस्कवरनं जर्नलिझमवर नाही आलो, मी ऍडव्हर्टायझिंगवरनं जर्नलिझममध्ये आलो. आणि त्याच्यामुळे जे असं ऍडव्हर्टायझिंगमध्ये 10 शब्दात लोकांना अट्रॅक्ट करायला लागतं ते शिकलो मी सुरुवातीला, की पहिला पॅराग्राफ चांगला असला पाहिजे वगैरे. तर ती एक जाणीव होती. पण प्रिंटची मजा, एक जी बायलाईन, एक दुसऱ्या दिवशी सकाळी आपली बायलाईन बघितल्यावर असं अरे आपलं नाव असं वाटतं, ते अजूनही आहे. ते गेलं, ते अजूनही आहे. मला अजूनही आठवतं एका टूरवर आमच्या एका कॉलिगनी सांगितलं, आय सेंट सम शिट यस्टरडे. वाय लॉंग टूर एव्हरी डे, व्हॉट कॅन आय सेंड, आय जस्ट सेंड समथिंग. म्हणालो का तुझं नाव नाही का येणार आहे त्याच्यावर, त्या लेखाबरोबर? हो म्हणाला. म्हटलं मग जर लेखावर नाव येणार असेल तर बेस्ट आपण जे जमेल तेच केलं पाहिजे ना. तर ते लहानपणापासून ही एक जाणीव होती, लिहायचं असो रेडिओवर असो, की इफ इट्स नॉट गुड इनफ दॅट्स कूल, पण प्रयत्न कमी केला तर ते चुकीचं. पण प्रिंटमध्ये खूप खूप मजा यायची हे खरं, पण प्रिंटमधनं करिअर करणं तेव्हा सुद्धा कठीण. सगळं कंबाईन करून इन्कम जमा करायची, मगच फ्रीलान्सर जमू शकतो. पण फ्रीलान्सरशी बोलतोय मी आता, मी काय सांगू फ्रीलान्सच्या इकॉनॉमी बद्दल, त्याला माहिती आहे मला सध्याची इकॉनॉमी, बरोबर तुला जास्त माहिती आहे. हो चक्क मला म्हणजे परदेशी जाऊन गोल्फ करायचं म्हणजे लागलंय. एवढं क्रिकेट झालंय, फ्रीलान्सर्सला क्रिकेटमध्ये भाव पण कमी झालाय हर्षा, म्हणून मला गोल्फ करायला लागलंय. पण म्हणून इनिंग असते तसं गोल्फमध्ये पण सेकंड राऊंड मिळतो खेळायला. पण काळ असा होता, आता अमोल लेट एटीज बद्दल म्हणाला, म्हणून काळ असा होता की तेव्हा रिझर्व्ह बँक कडनं आम्हाला डॉलर विकत घ्यायला लागायचे, परमिट लागायचं, एवढं जाड असं तो फॉर्म असायचा, त्याचे 3 कॉपीज भरायचे. आणि इंडियामध्ये फॉरेन एक्सचेंज खूप कमी असायचं, तर मीडियामुळे मध्ये असल्यामुळे आम्हाला प्रायोरिटी म्हणून थोडे डॉलर मिळायचे, पण इतके नाही की चांगल्या हॉटेलमध्ये राहता यावं, बेड अँड ब्रेकफास्ट मध्ये राहायचं, आपल्या बॅग मॅन्युअल टाईपरायटर असायचं, ते सगळं धरून जुन्या त्या बेड अँड ब्रेकफास्ट मध्ये सेकंड फ्लोअरवर घेऊन जायचं. कोणी इंग्लिश जर्नलिस्ट म्हणाला कम लेट्स हॅव अ मील टुडे, तर असं आत्म भीती वाटायची की अरे समजा त्यांनी थोडी वाईन घेतली, आम्ही तर तेव्हा घेत नव्हतो, त्यांनी डेझर्ट घेतलं, स्टार्टर घेतलं आणि डिवाइड बाय टू केलं तर आपलं कसं होणार. अशा सगळ्या काळजी तेव्हा असायच्या. आजकाल जे फ्रीलान्सर जे गोल्फ करतात, क्रिकेट करतात, इकडे तिकडे फिरतात, त्यांना या सगळ्या गोष्टींची काळजी नाही ना. अगर तू फाउंडेशन ठेवलेलं आहेस आमच्यासाठी, त्याच्यावरच आम्ही चाललेलो आहे ना. पण मला तू आता फॉरेन एक्सचेंज सांग, कारण आपण थोडस प्रिंटवरनं रेडिओकडे तू ती जर्नी कशी सुरू झाली ते त्याच्यावरनं सांग. कारण तू एक फॉरेन एक्सचेंजचा मला खूप वेळा तो म्हणजे ऑस्ट्रेलियात जेव्हा पहिल्यांदा आलास, आणि तो खूप तुझ्या करिअर मधला तू नेहमी म्हणतोस डिफायनिंग मोमेंट होता, त्याबद्दल जरा त्या जर्नी बद्दल सांग ना, की इन टू रेडिओ आणि मग ती ऑस्ट्रेलियाची तुझी ती 91 टूर विच चेंज्ड म्हणजे चेंज युअर प्रोफाईल असं तूच सांगतोस. ऑस्ट्रेलियाने फार जास्त प्रेम केलंय माझ्यावर. नुसतंच ऑस्ट्रेलिया ऍज अ कल्चर, ऍज अ कंट्री नाही, पण ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी सुद्धा. 91 साली तू किती लहान होतास गौरव? मी जेव्हा पहिल्यांदा आलो किती वर्षाचा होतास? मी ऑटोग्राफ मागितली होती तुझी, मी किती 8 वर्षाचा असेल. गंमत अशी आहे, मी एवढ्यासाठी सांगितलं की मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा ज्या लोकांना भेटलो त्यांच्या मुलांची आता ओळख व्हायला लागली. गौरव जोशीच्या वडिलांना भेटलो, शिवानी दांडेकरच्या वडिलांना भेटलो, या सगळ्या ओळखी तेव्हा व्हायच्या. नाही पण खरं तेव्हा मला आर्टिकल्स लिहायसाठी आणि व्हिडिओ मॅगझिनसाठी काम करायसाठी मला पैसे दिले होते, आणि इट वॉज रिझनेबल अमाऊंट. मी स्वतःच्या खिशातनं नव्हतो खर्च करत, दे फीचर्सनी दिले होते,
पण मी गेलो ऑस्ट्रेलियाला कॉमेंट्री करायला आणि कॉमेंट्रीचे पैसे मिळत नव्हते मला काही, एकही पैसा नाही, कारण आय वॉज सपोज टू बी इंडियन कॉमेंटेटर ना तिथे, तर मला कॉमेंट्रीचे मिळत नव्हते पैसे काही. तर त्याच्यामुळे काम खूप करायला लागायचं, पण खूप मजा आली तेव्हा. ऑस्ट्रेलिया हे देश पहिल्यांदा बघत होतो, फ्लाईट चुकल्या होत्या. फ्लाईट का चुकली माझी येताना ऑस्ट्रेलियाला, तर एक तर व्हिसा उशिरा मिळाला, आणि जोपर्यंत पासपोर्ट परत मिळत नाही तोपर्यंत फॉरेन एक्सचेंज त्या रिझर्व्ह बँक मध्ये कोणीतरी पासपोर्ट दाखवायला लागतो. या सगळ्यात फ्लाईट चुकली माझी. मग कनेक्शन मिळालं हाँगकाँगच्या थ्रू, 8-9 घंटे 8-9 तास थांबायला लागलं. काल हिंदीमध्ये कार्यक्रम केला म्हणून घंटे आलं एकदम तोंडरनं. आणि मी पोहोचलो ब्रिस्बेनला सकाळी 7:30 का 7:30 पावणे 8 टेस्ट मॅच 11 रेडिओ कॉमेंट्री करायचे. जिम मॅक्सवेल म्हणजे हुज दिस इंडियन गाय कमिंग, ही स्कूल मॅन लँड्स एट 8 o'clock फॉर 11 o'clock गेम. कुलदीप लाल क्वीन्सलँड मोटेल नावाच्या एका हॉटेलमध्ये आहे, त्याला कुठून तरी निरोप पोचला होता तेव्हा. फॅक्स आलेला नव्हता, ईमेल वगैरे तर लांबची गोष्ट. फॅक्स आला नव्हता म्हणजे थोडाफार होता, महाग होता थोडाफार होता. तर त्याच्या हॉटेलचं नाव मला माहिती होतं, तो म्हणाला तुला मिळेस तर माझ्या रूम मध्ये येऊन टाक सामान. त्याच्या रूम मध्ये गेलो तेव्हा तो मॅचला चालला होता ऑलरेडी निघून. तर असा मी जस्ट वेळेवर पोहोचलो लिटरली. क्वीन्सलँड मोटेल ते वल्चर स्ट्रीट एंडच्या साईडला असायचं. पण ऑस्ट्रेलियामध्ये ते एक्सेप्टेड मी अमोल, कारण मला अशी भीती वाटत होती की करतील की नाही. आणि इंग्लंडमध्ये ऍक्सेप्ट करणं फार कठीण असतं. माझं पहिल्यांदा मी इंग्लंडला गेलो, माझे काही मित्र पण झाले नाहीत तिथे, लोक वेगळ्या नजरेने बघायची मला, जरा रूडली बोलायचे कधी कधी. कारण आपण प्रवास केलेला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला माणूस भेटला तो इतका फ्रेंडली इररेव्हरंट असा होता की मला वाटलं अरे हे देश अरे चांगला आहे. पण म्हणजे ऑस्ट्रेलियातला म्हणजे का म्हणजे फक्त आवाजावर झालं का, म्हणजे कशी काय ती जादू झाली कशी, म्हणजे हर्षा भोगलेंनी स्वतःची मोहिनी पाडली कशी ऑस्ट्रेलिया देशावर. मी त्यांना माझ्या कॉमेंट्रीचे हे क्लिप्स पाठवले होते आधी, एक कॅसेटवर रजिस्टर्ड पोस्टवर, कारण कुरिअर फार महाग असायचं, कुरिअर परवडत नव्हतं. तर कॅसेट पाठवली होती आणि ते म्हणाले आम्ही एक मॅच देऊ तुम्हाला, जर तुम्ही सेटल झालात आमच्या ह्याच्यात तर ठीक आहे. अरे पण ऑस्ट्रेलियन सोसायटी जी आहे ना ती लोकांना वाटतं क्लोज्ड आहे, पण माझ्या मालात माझ्या अनुभवात जास्त ओपन होती, कारण इंडियन ऍक्सेंट एवढा ऐकलेला नव्हता त्यांनी तिथे. तर सडनली अशा वेगळ्या भाषेत वेगळे सिमिलीज, वेगळे पॅरलल्स, असे वेगळ्या ह्याच्यात बोलतोय, लोकांना कुतूहल आलं आणि त्याच्यामुळे ऍक्सेप्ट झालो मी. आणि लोकांनी खूप मदत केली, म्हणजे मला ऍडजस्ट करण्यात मदत केली. इथे रेडिओ प्रोसेस सिस्टम कसं असतं, हसायचे माझ्याबद्दल, मला इक्वल म्हणून ट्रीट केलं खूप, त्यामुळे फरक पडला तिथे. पण मला वाटतं सुरुवातीला कुतूहल होतं आणि त्यांना इंडियाबद्दल काहीच माहित नव्हतं, कारण अरे 91-92 साली गेलो होतो, त्याच्या आधी 85-86 साली इंडियन टीम गेली होती, तेव्हा इंडियन कॉमेंटेटर नसायचे कोणी. माझ्या आधी एक विजय चक्रपाणी म्हणून एक होते, ते एबीसी वरतीच होते. तर मला वाटतं कुतूहलामुळे फायदा झाला मला, आणि मग त्याच्यानंतर वन थिंग लेड टू अनदर. नाही मी म्हणलं की त्या सिरीज बद्दल म्हणजे मला माहितीये, कारण लहानपणापासून ऑस्ट्रेलियात रेडिओ ऐकणं हे खूप मोठं एक होतं. कारण सिडनीत किंवा मेलबर्न मध्ये जेव्हा मॅच असायची तेव्हा पहिले 2 तासच टीव्हीवर यायची मॅच, अनलेस सोल्ड आउट असेल तर नाही. म्हणून मग पहिले 2 तास तुम्ही टीव्हीवर बघायचा आणि मग रेडिओ लावायचा असं होतं. पण एक म्हणजे तो रेडिओ स्ट्रीम बद्दल मी विचारीनच पुढे आपण जाऊया तेव्हा, पण ह्या सिरीज नंतर तू जेव्हा परत इंडियात आलास तेव्हा कसं बदललं होतं तुझं जग, खरंच एवढं इन्फ्लुएन्शियल झालेलं का ही टूर तुझ्या करिअरमध्ये? टर्निंग पॉइंट एवढ्यासाठी झाला की ती सिरीज दूरदर्शनने दाखवली नव्हती. मला अजूनही आठवतं त्या दिवशी मी असं मीडिया सेंटरमध्ये फिरत असताना चॅनल 9 एक माणूस आणि कोण अशी तरी बोलत होता, तो म्हणाला इफ दे हॅव नॉट पेड डोंट गिव्ह देम द सिग्नल. तर बिकॉज ते दूरदर्शनच्या पेमेंट मध्ये काहीतरी पुढे मागे झालं असावं, चॅनल 9 दूरदर्शनला सिग्नल दिला नाही आणि त्यामुळे सचिनची पहिली सिरीज ती ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीचं ते शतक, पर्थचं ते शतक, ते इंडियामध्ये कोणीही टीव्हीवर पाहिलं नाही.
तर इंडियामध्ये सिरीज फॉलो कशी करायची, तर ऑल इंडिया रेडिओनी एबीसी कडनं घेतलं होतं, त्यामुळे फक्तच रेडिओवर ऐकली लोकांनी, सिरीज टीव्हीवर पाहिलीच नाही. आणि इंडियामध्ये माझ्या जेमतेम 3-4 मॅचेस झाल्या होत्या तोपर्यंत, तर लोकांना, काही लोकांना माहिती होतं हा कॉमेंट्री करतो, पण बऱ्याच लोकांना वाटलं हा कोण आहे हा माणूस, इंडिया आवाज तर इंडियन वाटतोय पण कधी ऐकलं नाही त्याला. तर त्याच्यामुळे इंडियामध्ये माझं खूप, इंडियामध्ये पण खूप फरक पडला, त्यामुळे रेडिओचा फरक पडला होते. म्हणजे आज इट इज इनकन्सिवेबल, आताच ऑस्ट्रेलियाचे राईट सेल झालेली आहे $350 million मला वाटतं, आणि तेव्हा ते छोट्या एका पेमेंटसाठी टीव्ही नव्हता, आणि त्याच्यामुळे माझा आवाज ऐकला गेला. कधीतरी कोणीतरी कॅच सोडतं, रनआउट मिस करतं, 100 होतात आपले, तसं काहीतरी झालं. म्हणजे जेव्हा क्रिकेट बद्दल बोलताना तेव्हा कशी मोमेंट वेळ असेल तेव्हा ग्लोरीफाय करणं हे जेवढं चांगलं जमतं, तेवढंच स्वतःबद्दल बोलताना कसं डाऊन प्ले करायचं साध्या मराठीत सांगायचं म्हणलं तर, हे सुद्धा आपण हर्षा बोगद्यांकडून शिकतोय, नाही का गौरव? ऍब्सोल्युटली. आता काय बघ, ऑस्ट्रेलियामध्ये आलो की कसं लोकांचं भलं होतं बेसिकली. तर म्हणजे अमोलला पण सांगतोयस का ये तिकडे म्हणून? सांगून थकलो आता, गेली आता वेळ, पण ते जाऊ दे. पण ऍक्च्युली तुला एक सांगतो अमोल, आता आपण मराठीत बोलतोय ऑस्ट्रेलियाबद्दल, त्या पहिल्या टूरवर मला वाटतं मी ऑस्ट्रेलियामध्ये जास्त मराठी बोललो, मुंबईमध्ये एवढा बोलत नसेल मी, ऍडव्हर्टायझिंग मीडियामध्ये वगैरे होतो म्हणून, पण ऑस्ट्रेलियामध्ये मला वाटतं मी जास्त मराठी बोललो. तिथे आकाशवाणी सिडनीवर एक कार्यक्रम झाला माझा, तर तिथे जास्त मराठी बोललो. आणि गंमत अशी झाली की जेव्हा पहिल्यांदा ब्रिस्बेनला गेलो तिथे एक ओळख झाली, भोगलेच नावाचा माणूस होता, तिथे शेफ होता, तिथनं सिडनीमध्ये ओळख झाली, कारण धनंजय गुर्जर नावाचे आमच्या ओळखीचे होते आधी. तर सिडनीमधनं त्या लोकांनी मेलबर्नमध्ये सांगितलं, त्या लोकांनी ऍडिलेटमध्ये सांगितलं, त्या लोकांनी पर्थमध्ये कोणाला तरी सांगितलं, त्यामुळे ज्या शहरात जात होतो तिथे ऑलरेडी मला हातात नंबर असायचे की काही प्रॉब्लेम झाला तर इथे आहेत लोक. जे लोक म्हणतात की मराठी माणसं एकमेकांसाठी बघत नाही जितके दुसरे कल्चर्स बघतात, ह्याचं एक्झॅक्टली उलट पाहिलं मी ऑस्ट्रेलियात. म्हणजे त्याच्याकरता साता समुद्र पार जावं लागतं, इथे पण करत असतील ते. आणि हर्षा तू आता उल्लेख केलास, पण परवाच मागच्याच आठवड्यात त्या सिडनी आकाशवाणीला इथे 25 वर्ष झाली. एक्सलंट एक्सलंट. मराठी नाटक बघितलं मी ऑस्ट्रेलियामध्ये. बघ अमोल, अमोल ये आता इकडे, सीसीबीके एक्सक्लुसिव्ह पुढला इकडनं करायचा आहे. येस, तसंच काहीतरी करावं लागणार, कारण काय फ्रीलान्सर्सच्या इकॉनॉमी बद्दल तुम्ही बोलताय, पण नोकरदारांच्या इकॉनॉमी बद्दल आपण कॅमेऱ्यावर न बोललेलं जास्त बरं, कारण काही नाही. म्हणजे अशा पण काही गोष्टी असतात जे पत्रकारांना कसं असतं पा, दुसऱ्यांकडनं बोलून घ्यायचं असतं, पण स्वतःच न बोललेलंच बरं हे असत, आता कळलं मला. त्याच्यात काही नाहीच बोलायला, असं इकॉनॉमी म्हणजे काय? पण हर्षा, वन थिंग लेट टू अनदर, जे मगाशी तुम्ही म्हणला की प्रिंट रेडिओ सॉर्ट ऑफ एकाच वेळेस सुरू झालं, पूर्ण वेळ करायचं म्हणल्यानंतर एकीकडे तुम्ही व्हिडिओ फीचर्स करत होतात, पण तो टीव्हीचा शिरकाव, केबल टीव्ही एक्सप्लोजन, म्हणजे तसं भारतीय इकॉनॉमी च्या सगळ्या टप्प्यावर पहिल्यांदा तिथे असलेला माणूस हर्षा भोगले असं आपण एका लेवलला म्हणू शकू. तर ते म्हणजे टीव्ही पूर्ण वेळ करणे हा निर्णय सोपा होता, नॅचरल होता का जाणीवपूर्ण केला गेला? खरं सांगू का, मला लाईफमध्ये चॉईसेस कधीच नव्हते, जी ऑपॉर्च्युनिटी आली त्याला हो म्हणायलाच लागलं, कारण हो म्हणण्याशिवाय काही गत्यंतरच नाही, काही चान्सच नव्हता, हो म्हणायलाच लागलं. तर रेडिओ काय झालं, जेव्हा तुम्ही एबीसी वर करता, जेव्हा बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस वर येतं, तेव्हा वेगळ्या तऱ्हेची लोक ऐकतात. तर जेव्हा पहिल्यांदा TWI आले भारतात, जेव्हा त्यांना थोडं मीडिया माहिती असलेली लोक हवी होती, तेव्हा ज्यांनी रेडिओ केलेला आहे ते क्वालिफिकेशन सारखं झालं मला. तर म्हणून थोडाफार मला तिथे ब्रेक मिळाला सुरुवातीला. आणि मग जेव्हा ESPN आले भारतात पहिल्यांदा 1994 साली, यायचे होते ते झाले नाही, ती पण एक लांब लचक गोष्ट आहे,
पण 95 साली जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांची टॅगलाईन होती इनसाइड स्पोर्ट इनसाइड एशिया, आणि इंडियामध्ये लॉन्च करणं सो इनसाइड इंडिया, तर त्याच्यामुळे दे नीडेड टू हॅव एन इंडियन फेस ना, दे कांट से इनसाइड स्पोर्ट इनसाइड इंडिया आणि हॅव समबडी एल्स प्रेझेंटिंग. त्यामुळे मला 2-3 दिवस आधी सांगितलं की तू ही सिरीज प्रेझेंट करणार आहेस, तर बरं म्हणजे मला अंदाजा काहीच नाही की प्रेझेंट करायला काय लागतं, कॅमेरा समोर कुठले कपडे घालायचे, जॅकेट कसं असलं पाहिजे, टाय कसा बांधायचा, कानात कोणी बोलत असताना कॅमेरामध्ये कसं बघायचं, डोळे असे असे होऊ देता कामा नये, काही माहीत नाही. आणि समोर मी आणि रवी लकीली 10 मिनिटाचा का 7 का 8 मिनिटाचाच कार्यक्रम असायचा, पण अरे असं करत करतच शिकलो, शिकवायला कोणी नव्हतं. जेव्हा पहिल्यांदा भारतात टेलिव्हिजन आलं तेव्हा शिकवणार तरी कोण, रवी शास्त्री जेव्हा आला तेव्हा शिकवायला गावस्कर होते, सचिन आला तेव्हा शिकवायला आणि कोणीतरी होतं, आम्हाला शिकवायला कोण होतं. लकीली काय झालं की आमच्या आधी जे आले दूरदर्शनवर ते आमच्यापेक्षा जास्त चुका करायचे, त्यामुळे आमचा फायदा झाला की कमी चुका केल्या. पण ते प्रोड्युसर सांगत सांगत चुका करत करत धडपड करत करत एकदा इथे पडलो एकदा तिथे घसरलो इथे उभं राहिलो असं करत करत शिकत शिकत आलो. पण तेव्हापासून आजपर्यंत एक गोष्ट आहे की शिकायची कधी आपल्याला लाज वाटायला नको, किती वय असो काही असो, जर आपली चूक झाली कोणीतरी सांगितलं चूक होतीये तर सांगायचं अच्छा असं का बर आणि इम्प्रूव्ह व्हायचा प्रयत्न करायचा, हे लहानपणापासून होतं तर त्याचा फायदा झाला. मंडळी सीसीबीकेच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आपल्याला विशेष अतिथी आपल्या बरोबर आहेत हर्षा बोगले. आमची खात्री आहे पहिल्या भागात तुम्ही त्यांच्याशी मारलेल्या गप्पा बघितल्या किंवा ऐकल्या असतीलच. दुसऱ्या भागाची सुरुवात करूया. हर्षा बोगले पुन्हा एकदा स्वागत तुमचं. थँक्यू थँक्यू हर्षा. एक गोष्ट तुम्हाला कायम विचारायची आहे की तेव्हा म्हणजे आमच्या काळात असं न म्हणणाऱ्या खूप कमी व्यक्तींपैकी किंवा रादर मराठी बोलणाऱ्या खूप कमी व्यक्तींपैकी हर्षा बोगले एक आहेत, तर कायम हा माझा काळ हे चालू ठेवताना सुद्धा आता आम्हाला गौरवला आणि मला पण अशी वेळ आली आहे की आम्हाला जेव्हा तरुण लोक विचारतात की क्रिकेटरशी कसं काय चांगलं सुरुवात करायची, तर एकीकडे आम्ही त्यांना सांगतो की क्रिकेटरशी संबंध म्हणजे तुम्ही जे बोलता तुम्ही जे लिहिता त्याच्यावरूनच तुम्हाला जज केलं जातं, पण या बाबतीत मात्र आमच्या काळात म्हणायची वेळ आली आहे बरोबर. कारण की आमच्या काळात थोडस शक्य होतं क्रिकेटर्स बरोबर डिनर करणं, आज नाहीये शक्य, जवळजवळ बंद झालेले आहेत ती दार. तुमच्या काळात तर म्हणजे वेगळीच गंमत होती बरं. आणि आमच्या आधीच्या काळात जे टिकी रत्नाकर के एन प्रभू वगैरे जे म्हणायचे की ट्रॅव्हल टुगेदर रेग्युलरली बरोबर राहायचे, कारण जेव्हा एक ट्रस्ट येतो ना की मला जे माहिती आहे मी तुमच्याबद्दल गॉसिप नाही लिहिणार, आपण समजा कुठे जेवायला गेलो त्याच्याबद्दल तिथे काय बोलणं झालं ते तुम्ही छापणार नाही, तो जो जेव्हा ट्रस्ट येतो तेव्हा मग एक वेगळं नातं होतं. आता फॉर एक्झाम्पल ती जी पिढी होती सचिन सौरव राहुल अनिल लक्ष्मण त्यांच्या फॅमिलीजची पण ओळख झाली, राहुलच्या वडिलांची ओळख होती, त्याच्या घरी ब्रेकफास्ट खायला गेलो, सचिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला गेलो, सगळ्यांच्या लग्नाचं निमंत्रण होतं त्यांच्या लग्नाला गेलो, विवीएसच्या लग्नासाठी हैदराबादला गेलो, तर हे असे एक रिलेशनशिप जी होते ती ट्रस्ट वरती असते. पण त्याच्या नंतरच्या पिढीत ते कठीण गेलं कारण सोशल मीडिया आलं त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे काय होतं, समजा आपण काही म्हणालो असू त्यांचे मित्र त्याचे रिॲक्शन्स बघतात, आणि सोशल मीडियावर काय कोणीही काहीही म्हणतं त्याच्यासाठी आपल्याला त्याची तयारी असली पाहिजे. तर आता समजा मी म्हणालो, जस्ट एक सॅम्पल देतोय, समजा मी म्हणालो की अरे आज विराट कोहलीनी स्ट्रगल केलं किंवा अरे आज धोनीचं टायमिंग जरा चुकलं, दॅट इज अन ऑब्झर्वेशन नॉट अ कॉमेंट ऑन देअर एबिलिटी. पण त्याच्यामुळे काय होतं, सोशल मीडियावर कॉमेंट्स काय येतात त्याच्याबद्दल, विराट कोहलीच्या विरुद्ध काहीतरी कॉमेंट्स येतात, ते मित्र बघून सांगतात की अरे हा म्हणाला म्हणून त्याच्या विरुद्ध ते म्हणाले, आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया बघत असल्यामुळे हे स्ट्रेसेस थोडे वाढलेले आहेत, जनरेशन गॅप पण येतो थोडाफार, पण आता कठीण झालंय हे खरं. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल क्लिक बेट असल्यामुळे जर्नलिस्टना पण वाटतं की अरे मला ह्याच्याबद्दल हे माहिती आहे, समजा मी ते छापलं तर मला माहितीये जे दुसऱ्यांना माहिती आहे, मला जास्त लाईक्स मिळतील, मला जास्त अटेन्शन मिळेल, माझे फॉलोअर्स वाढतील, कारण आजकाल ते जास्त महत्वाचं झालंय ना. आणि आता अमोलला तुम्हाला दोघांना जास्त माहिती, मॅच जेव्हा संपते त्याच्यानंतर 4-5 वेगवेगळे पोस्ट गेम शो सुरू होतात 2 मिनिटात,
मी स्वतः क्रिक बस वर करतो, लोक युट्यूब वर करतात, टेलिव्हिजन वर होतात, त्याच्यामुळे जो प्रिंट जर्नलिस्ट होता किंवा जो जर्नलिस्ट होता त्याचा लेख दुसऱ्या दिवशी सकाळी यायच तर त्याच्यावर इतकी चर्चा झालेली असते तर त्याला काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. आणि समजा त्याचे एडिटर त्याला म्हणायला लागले की अरे बहु तुला लाईक्स किती आले, तर मग त्याला काहीतरी वेगळं करायलाच लागणार. तर हे बदललंय आता. पण आय हॅव फाउंड की आता जी नवीन पिढी येते जे सध्या 24-25 वर्षाच्या आहेत त्यांच्या बरोबर माझं रिलेशनशिप थोडं वेगळं आहे. कारण मला वाटतं त्यांना वाटतं लहानपणापासून पाहिलंय ते असं जरा बघतात, टीव्हीवर पाहिलंय, ट्विटरवर पाहिलंय, तर हा एक फरक पडलाय. तर मधली जनरेशन होती त्यांच्याशी एवढं स्ट्रॉंग नाही झालं. हा शेख खरंच सांग की म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन क्रिकेट तुला म्हणतात तू, म्हणजे पुढच्या जनरेशन खूप लोक विचारतात माहितीये, इव्हन आम्हाला पण विचारलं की मला पुढे काय व्हायचंय, तर मला पुढच्या पिढीतलं हर्षा भोगले व्हायचंय. हे लोक ते आम्हाला वाटत मला विराट व्हायचंय जमत नाही. पण त्या लोकांना तू खरंच काय ऍडवाइस देशील रे, कारण खूप लोक विचारतात मला आता प्रिंट जर्नलिस्ट मध्ये यायचंय किंवा मला आता क्रिकेट जर्नलिस्ट मध्ये मला नेक्स्ट हर्ष भोगले बनायचंय, त्याच्यात काय तू त्यांना ऍडवाइस देशील? ऍडवाइस माहित नाही पण सुरुवातीला सांगेन तुमचा जन्म चूक वेळेला झाला. Yes. कारण ह्या जन्मी तुम्हाला प्रिंट मध्ये एखाद्या वेळ ब्रेक मिळू शकेल आणि कुठे मिळू शकेल, पण टीव्ही वर तुम्हाला ब्रेक मिळणार नाही. आणि म्हणून मला इंटरनेट इतकं आवडतं मला की लोक म्हणतात त्याच्यावर हेट आहे, त्याच्यावर ट्रोल्स आहेत, पण त्याच्यावर तुम्हाला आवाज आहे, त्याच्यावर तुमचे कॉमेंट बघू शकतात लोक. डेमोक्रॅटिक आहे खूप इंटरनेट. आता समजा अमोल कराडकर आणि गौरव जोशी ब्लॉग करतायत, तो ब्लॉग करण्याला कोणी त्यांना थांबवू शकत नाही, कोणी म्हणू शकत नाही की तुम्ही हा ब्लॉग नाही करणार. आणि त्याच्यामुळे ते ब्लॉग चांगला करतात का, गप्पा चांगल्या मारतात का, हे लोक इंडिपेंडेंटली जज करू शकतात, जे आधी नसायचं. तर समजा आता तुम्ही कोणाला जाऊन दाखवू शकता, पहा मी 2 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय, म्हणजे टीव्ही समोर कॅमेरा समोर मी करू शकतो किंवा पॉडकास्ट मी करू शकतो, ही एक संधी मिळाली आता लोकांना जी आधी नव्हती. पण मेन स्ट्रीम टेलिव्हिजन वर जाणं खूप कठीण आहे, पण तो पण काळ बदलतोय आता. आणि आश्चर्य होईल मला जर पुढच्या 5 वर्षात टेलिव्हिजन पासून हे जास्त इन्फॉर्मल जे मीडियम्स असतात त्याच्यावर जास्त महत्व दिलं जाईल. ऑलरेडी मी क्रिकबस वर बघतोय, आमचा कार्यक्रम खूप वेगळा असतो. मी आता सोनी वर होस्ट केलं इंडिया इंग्लंड सिरीज, तिथे मी होस्ट होतो, पण तिथे अगदीच वेगळं होतं. इथे आम्ही क्रिकबस वर आम्ही गप्पा मारतो मॅच बद्दल, आपण जशी 3 लोक मिळून गप्पा मारतोय तसं मॅच बद्दल लोक गप्पा मारतायत. हे मला वाटतं हे जास्त जास्त येत जाईल, कारण लोक आता अरे एकाच तऱ्हेचे कार्यक्रम एकाच तऱ्हेचे प्री पोस्ट शो बघून मला वाटतं दमायला लागले असावे, दमायला लागलं पाहिजे पण दमायला लागले असावेत सुद्धा. याच मुद्द्यावर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की मला एक आठवतंय 2003 वर्ल्ड कपला साऊथ आफ्रिकेला जायच्या आधी लोकप्रभा मासिकाचा एक तुमची मुलाखत होती अभिजित देसाईंची, ज्याच्यात तुम्ही म्हणलं होतात की मला खूप भीती वाटते मला की माझ्यामुळे इतरांचं आयुष्य नसतंय की काय, कारण प्रत्येकाला हर्षा व्हायचंय. आणि तुम्ही बघा की हर्षा भोगले आणि टोनी कोझिर सोडून किती नॉन क्रिकेटर्स खरंच टीव्हीमध्ये स्वतःचा जम बसवू शकले. 20 वर्षानंतर 20 वर्षाच्या मुलालाही असं वाटतं की मी हर्षा झालोच, व्हायचंय नसतं. घाई असते आता ऑलवेज जेव्हा नवीन अँकर्स येतात, नवीन कॉमेंटेटर्स येतात. इनफॅक्ट मी स्टार मध्ये जेव्हा 2016 पर्यंत मी खूप करत होतो तेव्हा मी ऍक्च्युली त्यांना सांगायचो की यंग अँकर्सना मधून मधून एक कॉमेंट्री देत जातो, मी फक्तच अँकरिंग नको. कारण अँकर जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमची स्वतःची पर्सनॅलिटी तेवढी येत नाही, उभरून येत नाही तेवढी, आणि तुमचं स्वतःचं ज्ञान, तुमची स्वतःची अबिलिटी येत नाही, कारण तुम्ही दुसऱ्यांना प्रश्न विचारताय. जेव्हा तुम्ही कॉमेंट्री करता तेव्हा तुमचं स्वतःची पर्सनॅलिटी जास्त येते बाहेर. पण चान्स द्यायला कोणाला का देत नाहीत संधी मला माहित नाही. म्हणजे तुम्ही जर 3 टेस्ट मॅच खेळला असाल पण तुम्हाला 2 वाक्य बोलता येत नाही, हे चूक नाही, चूक हे म्हणत नाहीये मी. तुम्ही 3 टेस्ट मॅच खेळला, तुमचे गुण वेगळीकडे आहेत, पण त्यांना आधी चान्स देतील. कारण शेवटी आपलं मीडियम काय आहे, आपण क्लास नाही घेत, तर मला ते फार असं वाटतं. आणि जे नवीन पिढीचे अँकर्स जे येत आहेत सध्या, ते टॅलेंट तर असतोच, टॅलेंट कधी असं नसतं की एका जनरेशन मध्ये आहे दुसऱ्यात नाही,
पण इंस्टाग्राम वगैरे आल्यानंतर त्यांचा अप्रोच थोडा बदललाय. आणि मला मी कधी कधी त्यांना विचारतो तुम्हाला 25 वर्षाचं करिअर पाहिजे का ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला 25 वर्षाचं करिअर हवं असेल तर समजा तुम्हाला एक लॉ माहिती नसेल तर तुम्हाला त्या लॉ बद्दल तुम्ही शोध केलाच पाहिजे. अजूनही मी कधी कधी नितीन मेननला सांगतो सॉरी हा मी आय स्पॅम यू टू मच, पण मधून मधून आय कीप सेंडिंग नितीन मेनन अरे हे झालं याचा ऍक्च्युअल लॉ काय, कारण आम्हाला लॉ जेव्हा माहित नसतात किंवा हे प्लेइंग कंडिशन काय आहेत किंवा बांगलादेशमध्ये पिचेस कसे होत आहेत किंवा वेस्ट इंडिज जिथे फास्ट बॉलर्स होते असे स्लो असे पिचेस का बनवतायत, ह्याचं जर कुतूहल नसलं तुम्हाला तर उद्या तुमच्यापेक्षा देखणार किंवा तुमच्यापेक्षा चांगली दिसणारी कोणी आणि कुठेतरी अँकर येईल आणि मग तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही स्थापित केलंच नाही कुठे, तर हा एक काळ वेगळा आहे. पण वी कांट सिट इन जजमेंट कारण दॅट इज देअर वर्ल्ड. हाचा एक शेवटचा प्रश्न, तू मीडियम म्हणाला मराठी मीडियमला कुठे स्कोप आहे कारण रिजनलायझेशन होतंय ह्याच्याबद्दल काय तुझं मत आहे? रिजनलायझेशन होतच नाहीये, रिजनलायझेशन झपाट्याने वाढत आहे. तेलुगू आहे, तमिळ आहे, कन्नड आहे, बंगाली आहे, थोडंफार मल्याळम आहे. आता विचार कर ह्या पाच भाषा का, गुजराती का नाही आणि मराठी का नाही, ह्या पाच भाषा का, ह्या पाच क्षेत्रात हिंदी कमी बोललं जात. तर जे मेन दोन भाषांना कॉमेंट्री किंवा मॅच दाखवली जाते इंग्रजी आणि हिंदी. सुरुवातीला लोकांना वाटायचं हिंदीत काही चालेल, हिंदी आता 60-65% लोक हिंदीत बघतात. पण ज्या ह्या पाच स्टेट्स मध्ये हिंदी कमी बोललं जातं तिथे लोकल भाषा वापरली जाते. गुजराती लोकांना हिंदी समजतं, मराठी लोकांना हिंदी समजतं, कधी कधी त्यांच्या हिंदीमध्ये मराठी शब्द खूप येतात पण तरी ते हिंदी समजतं त्यांना. अरे मी लहानपणी शाळेत असताना मला हिंदीमध्ये जास्त चांगले मार्क मिळायचे कारण जेव्हा जेव्हा हिंदीचा शब्द माहित नसायचा आम्ही मराठी शब्द घालायचो आणि लोकांना वाटायचं पहा संस्कृत असल्यासारखं हिंदी लिहितोय हा म्हणून. एनिहो, पण त्याच्या पण मला तरी अजूनही वाटतं की लोकलायझेशन झालंच पाहिजे कारण आपण इंग्लिश बोलणारा देश नाही. आपण आपले जे मेटाफर्स असतात, आपले जे कल्चर असतं ते आपल्या भाषेत असतं. येस, आणि जेव्हा आपण आपल्या भाषेत मॅच बद्दल सांगतो लोकांना तेव्हा आपली रीच वाढते. करेक्ट, जी लोक अदरवाइज मॅच बघतात पण त्यांना ऍक्च्युली लोक काय म्हणतायत एवढं समजत नाही. त्यांना एकदम वाटतं अरे माझ्या भाषेत मला सांगताय कोणीतरी, तर हे यायलाच पाहिजे आणि मराठीत सुद्धा यायलाच पाहिजे. होपफुली मराठीत येईल आणि त्याच्यामुळे सीसीबी के 2 नाही 22 वर्ष तरी जगेल. हर्षा भोगले, जाता जाता आम्ही एक कायम आमच्या प्रत्येक गेस्टला एक प्रश्न विचारतो शेवटचा, त्याचा आम्हाला प्लीज उत्तर द्या की तुमची या प्रदीर्घ प्रवासातील एक सर्वात महत्वाची आठवण आणि सर्वात मोठी शिकवण. शिकवण ही सुरुवातीला आली ह्या प्रोफेशन मध्ये यायच्या आधी. आम्ही शाळेत असताना आमच्या एका प्रिन्सिपल रागवले होते मला, मी काहीतरी केलं म्हणून. मला ऍक्च्युली IIT ला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून. आणि ते म्हणाले तुला जर इंटरेस्ट नव्हता तर तू लिहिलीसच का परीक्षा, जी गोष्ट करायची असेल ती 100% करायची नाही तर करायचीच नाही. कुठलीही गोष्ट करायची असेल तर 100% करायची नाही तर नको करू कारण कळेल लोकांना. आणि ते एक माझ्या लहानपणापासून होतं की समजा शाळेत जाऊन बोलायचंय कोणाशी तरी, ह्या कार्यक्रमात यायचंय, मनातल्या मनात तयारी असली पाहिजे की मला काय म्हणायचंय 100%. आता मी ह्या कार्यक्रमात विचार नाही करू शकत की अरे मला 12:30 कुठेतरी जायचंय, इथे असताना 100% इथे, कॉमेंट्री करताना 100% तिथे, मॅच बघत असताना 100% तिथे, त्याच्याशिवाय देर इज नो अल्टरनेटिव्ह. यू नॉट गिव्हिंग 100%, लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. ते एक सुरुवातीला शिकलो, त्याचा खूप फायदा झाला. अरे या गेमने कुठे कुठे नेलंय रे आपल्याला, इतके इतके मोमेंट्स पाहिलेत, वी आर इंडेटेड टू दिस गेम. आणि लहान लहान गोष्ट, सचिनचे पहिले 7-8 सगळे 100 पाहिले होते मी, आता 100 पैकी शेवटी ऑफकोर्स कमी झालं पण 40-50 तरी पाहिले असतील. 2007 T20 वर्ल्ड कप पाहिला असं वाटलं काही अरे एक नवीन युग आपण बघतोय, आपल्या समोर काहीतरी नवीन येत आहे असं, म्हणजे इट वॉज लाईक सीइंग अ बेबी, यु नो, असं नवीन काहीतरी दिसतंय. मग सचिन, राहुल आणि लक्ष्मण आणि गांगुली सगळ्यांचं रिटायरमेंट, मग सचिनचे रिटायरमेंट, धोनीचं येणं, कोहलीचं येणं, एव्हरीथिंग फील्स यू विथ सॅटिस्फॅक्शन, माहिती आहे का, की असं वाटतं अरे एवढे वेगवेगळे कलाकार येत आहेत आणि त्यांची गोष्ट आपल्या शब्दातून लोकांपर्यंत पोहोचतीये, दॅट इज अ बिग हाय. पण एक एक म्हणायचं, मला वाटतं इमोशन एवढं असल्यामुळे नोव्हेंबर 2013
नोव्हेंबर 2013. अरे कारण काय झालं, सचिनची 14 वर्षाचा असतानापासूनची ओळख होती, त्याच्यामुळे अंजलीला काय वाटतंय, त्याच्या मुलांना काय वाटतंय, त्याच्या वडिलांना काय वाटलं असतं, भावाला काय वाटतंय ह्याची जाणीव होती. आणि ते इमोशन आपल्याला माहिती असताना जरी लाईन्स आपण तयार करत नाही, आणि लाईन्स कधीच तयार करू नये, लाईन्स तयार करू न केल्या असून सुद्धा ते बरोबर इमोशन्स येतात बाहेर, कारण आपल्याला त्याची जाणीव असते थोडीफार. तर हो, तो फरक पडला, तो एक पॉइंट. हर्षा बोगले, नोव्हेंबर 2013 हा जेवढा सचिन तेंडुलकरचा होता तेवढाच तो क्रिकेट ब्रॉडकास्ट मुळे तुमच्या त्या 6-6.5 मिनिटांमुळे. नाही 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 नाही, मी फक्त त्याची जे व्हिज्युअल्स होते, जे इमोशन होते, ते लोकांपर्यंत पोहोचवले. मी पोस्टमन होतो. येस, पण म्हणूनच सांगतोय की हे माझे वाक्य नाहीये, मी नाही लाईन तयार केली. आजकाल सीसीबीकूमुळे विशेषतः असं होतं की जो टच एका प्रिंट जर्नलिस्टचा निसटला होता ना, की डायरेक्ट रीडर इंटरॅक्शन होत नाही, इथे तसं होत नाही, त्याच्यामुळे त्यातल्या काही लोकांची वाक्य मी तुम्हाला सांगतोय की ती मोमेंट, त्या जेवढ्या तो अख्खा जो 6-6.5 मिनिटाचा सिक्वेन्स होता, तो जेवढा सचिन तेंडुलकर मुळे लक्षात राहिला तेवढाच जे काही ऑन एअर एकीकडे ऐकत होते सगळेजण, आणि थँकफुली ते वर्ल्ड फीडवर होतं, त्याच्यामुळे तो तेवढंच, त्याच्यामुळे काय म्हणतो आपण की त्याची जी त्या मोमेंट परफेक्टली लोकांबरोबर पोहोचणे आणि लक्षात राहणे, जसं तुम्ही आता सगळं सांगितलं, आणि आमची अशी इच्छा आशा आहे की कधी ना कधीतरी सीसीबीकेवर तशी काहीतरी आम्हाला एखादी कॉम्प्लिमेंट जर आयुष्यात मिळाली तर सार्थक झाला लागलं. बरोबर ना गौरव? Absolutely. वाट बघू नकोस, त्याची व्हायचं असेल तर होईल, वाट बघून फायदा नाही, व्हायचं असेल तर होईल. हर्षा, तुझी वाट आम्ही ऑस्ट्रेलियात नक्की बघतोय. T20 वर्ल्ड कप येतोय, होपफुली तू येशील, आणि कदाचित हा प्रोग्राम आपला, त्यामुळे तू असशील तर आपण काय, म्हणजे आपण तिघ आणि आपले खास अमोल बरं असतात, मिस्टर सुनंदन लेले ते पण असेल, असं कदाचित चौघांचा पण एक कार्यक्रम करू असं पण मला इच्छा आहे. पण आज तू आमच्या बरं आलास, गप्पा मारल्यास. हो, मी चेस करत होतो किंवा मी सांगत नव्हतो, पण तू आलास आणि वेळ काढलास, खरंच मजा आली गप्पा मारायला. अमोल, बरोबर ना? येस हर्षा बोगले, धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस मित्र, आमची खात्री आहे की जेवढी मजा गौरव आणि अमोलला गप्पा मारायला आली तेवढीच तुम्हाला ऐकायला किंवा बघायला आली असेल. त्या पुन्हा पुन्हा ऐकावं असं किंवा बघावं असं वाटलं तर एक क्लिक फक्त करावं लागेल तुम्हाला. बघावं असं वाटलं तर आपलं युट्यूब चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही. ऐकावं असं वाटलं तर ह्याच नावाने आपला पॉडकास्ट तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग व्यासपीठावर, ज्याला मराठीत ऍप म्हणतात, तिथे जाऊन क्लिक करा आणि ऐका देखील. त्याचबरोबर बाकीचे सगळे एपिसोड्स बघा आणि ऐका, आणि तुमचा अभिप्राय नोंदवायला विसरू नका. आपलं फेसबुक पेज, आपलं इंस्टाग्राम हँडल, आपलं ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. तर आत्ता आपण थांबूया, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.